बाबूपेट हिंगलाज भवानी टावर टेकड़ी निवासी सचिन मोहरले ने 24 फरवरी को ली पत्र परिषद में वार्ड वासियों पर आरोप लगाए, तो वही शनिवार वार्ड वासियों ने पत्र परिषद लेकर सचिन मोहरले ने लगाए आरोप का खंडन किया। बाबूपेट हिंगलाज भवानी टावर टेकड़ी निवासी सचिन मोहरले इनके भाई के घर के बांधकाम के तहत हुए विवाद में कुछ वार्ड वासियों द्वारा उन्हें घायल किया गया। इस संदर्भ में 24 फरवरी को पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में सचिन मोहरले ने मामले को विस्तार पूर्वक रूप से बयान करते हुए कुछ आरोप लगाए। सचिन सतीश मोहरले बाबूपेट हिंगलाज भवानी टावर टेकड़ी रायना आज आमचं लहान लहान भावाचं घर आहे, तिथं बांधकाम चालू होतं। याचं मॅटर पहिल्यापासून चालू होतं, याचं बांधकामाचं घरपाडाचं हे करतात हे करतं हे चालू होतं याचं बांधकाम। तर याचा मॅटर चालू होता, आपण सांगितलं याचं पुरे एअरपोर्ट पूर्ण वाढवाले एक झाले आहे, त्याचं घरपाडासाठी झाले पुन्हा आपण इंधन चालू झाले याचे। तरी आपण त्याला म्हटलं होतं पहिलं तुम्ही काही करा, तो आमच्या झगडा होत नाही, आम्ही झगडे करत नाही, आमच्याशी झगडे होत नाही, आणि जेणे करता प्रयत्न करताय। आम्ही जेव्हा जेव्हा जातो आम्हाला जेव्हा तेव्हा त्याला पुरून पुरून लोक नका आम्हाला आवटावले मारते महाले आमच्या बहिणीने टॉर्चर करते, हर गोष्टी पोट्टे आणते, गांजा पेते हे ते करून टॉर्चर करते, आणि कधी आलतो आम्ही कुठं कामावर येतो कधी येतो आम्हाला धमकी देते माराची हे झालं ते झालं, त्या दिवशी मग भावाले मारले याच्या पहिले याच्या धमकी देऊ देऊ याच्या धमकी देऊ देऊ आमचा मोठा भाऊ फाशी लावून मरण पावला। त्यात आज मी दुखून आलो, दुपारी जेवण करण्यासाठी आलो, तर लहान लहान मोठ्या भांडवली सोडवासाठी गेलो, तर मला आज पुरं मारले डॉक्टर मारले, बस हेच मला सोडतो मला मग मला रिपोर्ट द्यायला गेलो तर रामनगरवाला रिपोर्ट नाही घेता पहिले त्याच्या आमच्या मागून आले तरी त्याची रिपोर्ट पहिले घेतली, पण माझी रिपोर्ट नाही घेतली मला, आणि पुन्हा वरतून माझी ड्युटी खाचे याने प्रयत्न करतो, म्हणजे ड्युटी खातो हे करतो, तुम्ही कामान खाली बसवतो हे करतो ते करतो, सांगायला पण धमकी काय उलटी। 26 फरवरी शनिवार को वार्ड वासियों ने पत्र परिषद लेकर उन पर लगाए गए आरोप का खंडन किया। आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी जो आमच्या विरुद्ध त्या दिवशी 24 तारखेला पत्रकार परिषद घेऊन जो आमच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आमच्यावरती जे आरोप केले आहे त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी आज आम्ही इथं पत्रकार परिषद घेत आहोत। दिनांक 24 तारखेला अशी घटना घडली की जयमाला हेमंत बावने याच्यावरती सचिन सतीश मोहरले यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। त्याच्या विरोधामध्ये आम्ही वार्डातील काही लोक धावले असता त्यांनी त्याला कदाचित असं वाटलं असेल की आता हे लोक मला बलात्काराच्या केसमध्ये फसवतील म्हणून स्वतः डोक्यावरती वीट घालून रामनगर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी आमच्या 3 लोकांविरुद्ध तक्रार केली। त्याच्यामध्ये एक आहे हेमंत मणिराम भावने, दुसरा मी स्वतः बंदुकेश्वर खंडारकर आणि तिसरे सुनील ढेकले। याच्यामध्ये हेमंत मणिराम भावने ॲक्च्युली त्या घटनास्थळावर उपस्थित नव्हता आणि तरी पण त्याचं नाव त्या रिपोर्टिंगमध्ये टाकण्यात आलं, ह्या एक पॉईंट झाला। दुसरी घटना, त्यांनी वैयक्तिक झगडे नेहमी करते आमच्यासोबत आणि कोणत्याही रस्त्यानं जाणाऱ्या बायांना मुलींना टॉर्चर करत असते, त्यांना हीच गोष्ट पलटवून त्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतःच्या बहिणीचा उल्लेख केला आहे की माझ्या बहिणीला वार्डातील लोक टॉर्चर करतात। वार्डातील लोक कसे टॉर्चर करतील सर त्यांच्या बहिणीला, एक कोणीतरी पर्टिक्युलर व्यक्ती टॉर्चर करते बरोबर, आणि दुसरी गोष्ट ते स्वतः गुन्हेगारी जगदात जगतामध्ये वावरणारे लोक आहेत, त्याच्यामुळं ते वार्डामध्ये दारू पाणी पिणे, गांजा विकणे, दारू विकणे, वार्डाच्या बाहेरतील लोक त्याच्यामुळे येतील तिथं झगडे करतील आणि कुणासंग जर कमी जास्त झालं तर बाहेरचे लोक बोलावून ते वार्डातल्या लोकांना धमक्या देतात। आम्हाला आमच्या राष्ट्रध्वजाची जागा खाली करून देण्यात यावी ही आमची एक मुख्य मागणी आहे आणि हे जागा खाली करून झाल्याच्या नंतर पुन्हा पुनरावृत्ती अशा गोष्टीची घडली नाही पाहिजे किंवा झाली नाही पाहिजे याची हमी आम्हाला मिळावी। ही मागणी एवढीच आहे की ज्या राष्ट्रध्वजाच्या सार्वजनिक जागेसाठी आम्ही जो संघर्ष उभा केला होता त्या संघर्षाला आम्हाला कुठेही जाब मिळाला नाही। आम्ही माननीय तहसीलदाराकडे गेलो, कलेक्टर साहेबांकडे गेलो, महापौरांकडे गेलो, आयुक्तांना भेटलो, सगळ्यांना आम्ही निवेदनं दिले पण कोणत्याही निवेदनाचा किंवा कोणत्याही कागदाचा त्यांनी आदर न करता त्या कागदाला जुमानून त्यांनी आपलं बांधकाम पूर्ण केलं।